जे एन पी टी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या सोळाशे तीस मच्छीमार लाभार्थ्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नुकसान भरपाई मिळणार आहे या लाभार्थ्यांचे कागदपत्र आणि बँक खात्यांचा तपशील घेण्याकरिता शुक्रवारी उल्वेनोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये तहसील कार्यालयामार्फत लाभार्थी नुकसान भरपाई संकलन शिबिर आयोजित करण्यात आले होते जे एन पी टीच्या प्रकल्पामुळे अनेक मच्छीमार बांधव प्रकल्प झाले आहेत या प्रकल्पग्रस्तांचा नुकसान भरपाईचा प्रश्न माजी खासदार रामशेठ यांनी केलेल्या सातत्यपूर्ण लागला असून प्रकल्पग्रस्तांचा नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वेक्षण यादीतील सोळाशे तीस लाभार्थ्यांना नुकसान भरपाईची रक्कमेचे वाटप करण्यात येणार आहे या लाभार्थ्यांची ओळख दर्शविणारे कागदपत्र संकलित करण्यासाठी तसेच बँक खात्याचा तपशील करण्यासाठी करण्याकरिता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रयत्नांनी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयामार्फत लाभार्थी नुकसान भरपाई संकलन शिबिर आयोजित केले होते रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये हे नुकसान भरपाई संकलन शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात मोबदल्याची रक्कम मिळण्याकरिता लाभार्थ्यांचे बँक खाते तपशील ओळख दर्शविणारे कागदपत्र संकलित करण्यात आले ज्या लाभार्थ्यांच्या ओळख दर्शविणारे कागदपत्र आणि बँकेचे तपशीलची पूर्तता या शिबिरात केली त्यांना येत्या आठ दिवसांमध्ये त्याची त्या नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे या शिबिरावेळी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर नावेचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत चेअरमन चंद्रकांत कोळी कोळी समाजाचे माजी अध्यक्ष सुनील कोळी कोळी समाज अध्यक्ष विश्वनाथ कोळी मोतीलाल कोळी राजकिरण कोळी पी ए कोळी सागर ठाकूर सी एल ठाकूर सी सी भोईर सुधीर ठाकूर नंदा कोळी विशाल कोळी संजीव कोळी के डी कोळी किशोर कोळी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते यावेळी ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते नाही अशांसाठी तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता विशेष कक्ष उभारण्यात आला होता दरम्यान मच्छीमार बांधवांचा नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कोळी समाजाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले आहेत पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट